सोनगाव ग्राम पंचायतीने बेकायदेशीररित्या माझ्या घरासमोरून चर खांदत अतिक्रमण केलेल्याचा विरोध करत मनोहर सावंत यांनी स्वतःला पेटवून घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला। मी अनुसूचित जातीचा असल्यानेच मला न्याय मिळत नसल्याचा आरोप देखील मनोहर सावंत यांनी जिल्हा प्रशासनावर केला आहे। मनोहर सावंत यांनी स्वतःला पेटवून घेत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे धाव घेतली। सातारा पोलिसांनी त्यांना अडवून विजवण्याचा प्रयत्न देखील केला असून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे। गेल्या अनेक दिवसापासून आपल्यावर सातारा जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून अन्याय केला जात असल्याचा आरोप करत त्यांनी हे आंदोलन केल्याचं देखील प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे। माझं घर उद्ध्वस्त केलं जातीवाद्याने, मला न्याय मिळाला पाहिजे, मीडियाने हे प्रसारित करावं। मी मागासवर्गीय असल्यामुळे मला हे प्रशासन आणि पोलीस प्रशासन कुठल्याही प्रकारचा न्याय देत नाही। त्यावेळी मी माझा अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या ऐवजी कलेक्टर ऑफिसला येऊन मी आत्मदहनाचा प्रयत्न केला।